आय पी एल दोन हजार बावीस च मेगा ऑप्शन पार पडलं आणि प्रत्येकाने ऑन पेपर कोणती टीम मजबूत वाटते याविषयी अंदाज सांगितले कोणी राजस्थान कोणी लखनौ तर कोणी दिल्लीला टॉप वर ठेवले मात्र बहुतांशी जणांनी एक प्रडिक्शन कॉमन केले ते म्हणजे पहिल्यांदाच आय पी एल खेळत असलेली गुजरात टायटन्स लास्ट राहणार अनेक जण यांची टीम ऑप्शन मध्येच गणलीये चर्चा सुरू राहिल्या आणि आय पी एलचा शुभारंभ झाला पहिलाच मॅच पासून त्यांनी अशी काही विजयाची लय पकडली की दोन मॅच शिल्लक असतानाच त्यांनी गाठली प्रत्येक मॅचला नवा हिरो प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखली सिनियर म्हटलं गेलेल्या सर्वांनी जिथे कमी तिथे आम्ही म्हणत गुजरातच्या विजयात मोठा वाटा उचलला पहिला क्वालिफायर झाला राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकात्यात बटलरने पुन्हा जोश दाखवत आणले एकशे एकोणनव्वद चेस करत असताना गुजरात असं वाटत असतानाच उभा राहिला या टीमचा खऱ्या सर्वात सिनियर अशक्यप्राय वाटत असलेला विजय त्यानं आपल्या वादळी खेळीने गुजरातच्या पारड्यात टाकला अनेकांना गुजरात जिंकल्याचा आनंद झाला मात्र त्याही पेक्षा त्यांचा आवडता मिलर कितीतरी दिवसांनी किलर अंदाजात दिसला याच समाधान लाभलं एकेकाळी आय पी एल मध्ये ज्याचं नाणं खणखणीत वाजलं जायचं तो मिलर मधल्या काळात कुठेतरी गायब झाला होता त्याच्याच कमबॅकची कहाणी डेव्हिड मिलर हे नाव भारतीयांना सर्वात पहिल्यांदा कळालं दोन हजार तेरा आय पी एल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना खरं तर त्याने आधीच्या वर्षीच आय पी एल डेब्यू केलेला मात्र खेळायला मिळाल्या फक्त तीन मॅच दोन हजार तेरा ला सर्व मॅचेस खेळला तेरा मध्ये तीनशे पेक्षा जास्त रन्स काढल्या होत्या पण खरा किलर मिलर दिसला सीजनच्या शेवटच्या मॅचला मोहालीच्या स्टेडियमवर समोर होती आर सीबी गेल पुजार आणि डेवेलियसने शानदार फटकेबाजी करत एकशे नव्वद रन्स चोपल्या चेस करताना आठ ओव्हरमध्ये पंजाबच्या पन्नास रनांवर तीन विकेट गेलेल्या त्यावेळी ग्राउंडवर आला मिलर तो सेट व्हायचा प्रयत्न करत होता तेवढ्या कॅप्टन डेव्हिड हसीने तंबूचा रस्ता धरला त्यानंतर मात्र आयस बिंद्रा स्टेडियम वर फक्त आणि फक्त एकच नाव चाललं ते म्हणजे डेव्हिड मिलर अजिबात ठोकलं पंजाबने दोन ओव्हर राखून मॅच जिंकली तो सीझन पंजाबसाठी संपला होता पण पुढच्या सीझन साठी त्यांना एक सुपरस्टार मिळाला पुढच्या सीझनची सुरुवात झाली युएई आणि पंजाबची गाडी सुसाट सुटली ऑस्ट्रेलियन जॉर्ज बेलीने कॅप्टन म्हणून अशी काही टीम सांभाळली की पंजाब डायरेक्ट गेली सारी खेळली पण दोन जणांनी खरा राडा केला एक होता ग्लेन मॅक्सवेल आणि दुसरा मिलर या दोघांना साऱ्या टीमचे बॉलर अक्षरशः चळा चळा कापत होते पंजाब फायनल पर्यंत गेली पण त्यांना ट्रॉफी उंचावता आली नाही दोन हजार पंधरा सीझन पण त्याने गाजवला त्यानंतर मात्र मिलरचा किलर अंदाज जवळपास संपला त्याला पंजाबचा कॅप्टन बनवलं पण टीमने नेहमी प्रमाणेच फ्लॉप खेळ केला एक वेळ पंजाबचा सर्वात मोठा मॅच विनर मिलरला मधील जागेसाठी झगडावं लागलं सतरा ते दोन हजार एकोणीस अशी तीन वर्षात फक्त अठरा मॅच त्याला खेळायला मिळाल्या बॅट मधून आली केवळ एक फिफ्टी दोन हजार वीस साठी राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतलं पण विश्वास दाखवला नाही एक मॅच खेळायला दिली पण त्यातही तो शून्यावर आउट झाला पुढच्या सीझनला कधी आत तर कधी बाहेर झाल्यानं त्याला आपला खरा गेम दाखवायची संधीच मिळाली नाही मिलर संपला यावर शिक्कामोर्तब केलं दोन हजार बावीस ऑप्शन आले आणि पहिल्या दिवशी मिलर अनसोल्ड राहिला मिलर या वर्षी दिसणारच नाही असे वाटत असतानाच नव्याने दाखल झालेला गुजरात टायटल्सने त्याच्यावर विश्वास दाखवला गुजरातच्या मिडल ऑर्डर मध्ये कोणी बडे नाव नसल्याने मिलर वर खास जबाबदारी होती त्याने आपल्याला दिलेली ही जबाबदारी पूर्ती ओळखली विरुद्ध जवळपास मॅच त्याने नॉट राहत काढून दिली सेमच त्यानंतर सर्वात जास्त गरज असताना क्वालिफायर एक मध्ये त्यानं खऱ्या अर्थानं आपला जुना अंदाज दाखवला राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याची अडोतीस बॉल अडुसष्ट ची इनिंग आणि त्यातही शेवटच्या ओव्हरमध्ये सोळा रणांची गरज असताना सलग तीन सिक्स मारल्यावर सारेच म्हणाले हा खरा मिलर आणि हा त्याचा किलर पट्टा मोठा खेळून अशीच अपेक्षा सारे फॅन्स करत आहेत मंडळी तुम्हाला मिलरची आयपीएल मधील कोणती खेळी सर्वाधिक भावली हे कमेंट करून नक्की सांगा क्रिकेट संबंधी आणखीन असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर महास्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करण्यास अजिबात उशीर करू नका